बांधकाम, गाड्या धुणे आणि अन्य व्यावसायिक कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या सुमारे 250 जणांवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली असून त्या माध्यमातून त्यांच्याकडून 1.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण क्षेत्रात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनाने शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना प्रशासनाने कडक धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. त्याविषयी सांगायचे झाल्यास बांधकाम, गाड्या धुणे आणि अन्य व्यावसायिक कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असा इशारा त्यावेळेस प्रशासनाने दिला होता. त्यानुसार प्रशासनाकडे पाण्याच्या वापरावर असंख्य तक्रारी येत आहे. जवळपास 250 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. टिळक रोड, येरवडा, सहकारनगर आणि विवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.